राष्ट्रीय संत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के निलंबित कुलगुरु डॉक्टर चौधरी का बचाव करते हुए शिक्षण मंच के अध्यक्ष डॉक्टर कल्पना पांडे ने विधायक प्रवीण दटके, समय बंसोड़, विष्णु चांगते, शिवानी दानी पर झूठी सूचना फैलाकर विश्वविद्यालय को बदनाम करने का आरोप लगाया है और उनके खिलाफ मामला दर्ज कर कार्यवाही करने की मांग की है। सोमवार को शिक्षण मंच के पदाधिकारी, प्राध्यापक और कुछ सामाजिक संगठन के पदाधिकारियों के साथ मिलकर आयोजित पत्र परिषद में डॉक्टर पांडे ने कहा कि डॉक्टर सुभाष चौधरी निर्दोष है। उन्होंने बताया कि किस तरह से एमके सेल के साथ विश्वविद्यालय के समझौते के संबंध में कुछ मुद्दे उठाकर उन्हें फंसाया जा रहा है। विधायक प्रवीण दटके, विष्णु चांगते, समय बंसोड़ और शिवानी दानी ने कहा कि शिक्षण मंच की अध्यक्ष डॉक्टर कल्पना पांडे ने पत्र परिषद में हम पर जो आरोप लगाए हैं वे बेहद दुखद है। वास्तविक और सच्ची जानकारी जाने बिना ही उन्होंने विश्वविद्यालय प्रशासन के कुछ अधिकारियों को साथ लेकर निलंबित कुलगुरु डॉक्टर चौधरी का बचाव करने का प्रयास है। कुलगुरुंना निलंबित व्हावं लागलं ते चुकीच्या पद्धतीने, चुकीचे आरोप, चुकीची माणसं, चुकीचे काम, अक्षरशः टू बी व्हेरी मच स्पेसिफिक अंडरलाईन, कुलगुरुंना ज्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली गेली वरून खालपर्यंत त्या सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेलं काम आहे। एम के सी एलला जे काम देण्यात आलं ते नियमाप्रमाणे देण्यात आलं, ते कागद मी तुमच्याजवळ दिलेले आहेत, सगळे कागद RTIमधनं काढलेले आहे, माझे स्वतःचे एकही कागद नाही, ते शासनाकडनं, विद्यापीठाकडनं आणि निरनिराळ्या ठिकाणहून RTIमधनं मी कागदं मागवले आणि त्या कागदांद्वारे असं निष्पन्न झालं की एम के सी एलला जे काम देण्यात आलं, कुलगुरू म्हणजे म्हणण्यात आलं की चौधरींनी दिलं, तेही खोटं आहे बरं, चौधरींनी नाही दिलं, व्यवस्थापन परिषदेने दिलं, त्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य म्हणून विष्णू चांगदेची सही आहे, त्यांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिलेलं आहे, ॲक्च्युली तो ते अनुमोदक आहेत, एम के सी एलला काम द्यावं याचं प्रस्तावक निरंजन देशकर, अनुमोदक विष्णू चांगदे आणि बाहेर येऊन बोलतात की हे जे काम झालं हे चुकीच्या पद्धतीने झालं, तर ते काम चुकीच्या पद्धतीने अजिबात झालेलं नाही, कारण एम के सी एल आणि विद्यापीठ यांच्यामधला करार कधीही संपुष्टात आलेलाच नव्हता। विद्यापीठ हे विद्यापीठाचे 44 करोड इतके शेअर अजूनही एम के सी एलकडे आहे। नागपूर महाराष्ट्राचे सगळे विद्यापीठं हे एम के सी एलचे भागधारक आहेत आणि म्हणून एम के सी एलला काम कशा पद्धतीने देऊ शकतो याचं एक MOU झालेलं आहे, तो MOU आजही अस्तित्वात आहे, म्हणजे आजही कंत्राट टेंडर न काढता आजही एम के सी एलला काम देता येतं आज पण। पण मंत्री महोदय म्हणाले की एम के सी एलला काम देऊ ना, तेही कागद माझ्याजवळ आहे, ते मी असं बोलत नाही आहे, मंत्री महोदय म्हणाले, आत्ताचे मंत्री महोदय, की एम के सी एलला काम देऊ नका, म्हणून मग एम के सी एलला काम दिलेलं काम ते थांबवण्यात आलं, का थांबवण्यात आलं ते सगळं तुमच्या हातात आहे। आमचं म्हणणं हे आहे की एम के सी एलला काम देण्यात सुभाष चौधरीने भ्रष्टाचार केला असा आरोप लावला, मॅनेजमेंट काउन्सिलचेच सदस्य ज्यांनी आतमध्ये सही केली की काम देण्यात यावं, त्यांनीच बाहेर येऊन आरोप लावला की काम देण्यात भ्रष्टाचार झाला, म्हणून एक समिती लावली, त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर रामदास आत्राम, समितीने रिपोर्ट दिला, कुठलंही काम नियमाबाहेर झालेलं नाही, जे झालं ते नियमाला धरून झालं असा निष्कर्ष आहे त्या समितीचा, आणि त्या समितीचा निष्कर्ष, त्या समितीचा संपूर्ण रिपोर्ट दाबून ठेवण्यात आला, कारण तो रिपोर्ट चौधरींना फेवर करत होता। ह्या लोकांना सत्य असत्य हा विषय नाही आहे, ह्यांचा विषय आहे चौधरींना बदनाम करणे। आम्ही चौधरीची बाजू घ्यायला नाही आलो, आम्ही याच्यासाठी आलो की चौधरी बदनाम झाले म्हणजे विद्यापीठ बदनाम होतं, विद्यापीठ बदनाम होतं म्हणजे आपण सगळे बदनाम होतो, आपल्या डिग्र्या आहेत विद्यापीठाच्या, आपल्या पोरांना बाहेर लोक विचारतात, आणि म्हणून आज आम्ही इथे आलो की दुसरी समिती जी लागली, 22 कर समिती, 22 कर समितीने सुद्धा तो रिपोर्ट क्लोज झाला। रिपोर्ट क्लोज झाल्यानंतर मग परत प्रवीण दटके विधान परिषदेत विषय उपस्थित करतात आणि परत तिसरी कमिटी बसते, मग एकाच विषयाला घेऊन तुमच्या मनाप्रमाणे जोपर्यंत निष्कर्ष येत नाही तोपर्यंत कमिट्या लावत जाव्या, हा कुठला न्याय आहे? डॉक्टर चौधरी पर विश्वविद्यालय का काम MKCL कंपनी को देने का आरोप लगाया गया है। हालांकि डॉक्टर पांडे ने आरोप लगाया कि MKCL को लेकर विष्णु चांगदे और प्रवीण कटे जितना हो हल्ला करे है। उसे MKCL के एक वरिष्ठ निदेशक को विश्वविद्यालय ने अगस्त 2024 में जीवन साधना पुरस्कार से सम्मानित किया है। MKCL को लेकर सरकार ने डॉक्टर आत्राम और दो अन्य प्रोफेसरों की एक जांच समिति गठित की गई है।
डॉक्टर आत्राम की जांच कमेटी द्वारा दिए गए निर्णय में यह स्पष्ट किया गया है कि एमकेसीएल को दिया गया कार्य नियमानुसार किया गया है। आत्राम कमेटी की रिपोर्ट छिपाई गई थी, इसके बाद जांच के लिए बाविस्कर की कमेटी नियुक्त की गई। इस मामलों की जांच के लिए प्रबंधन परिषद द्वारा अजय अग्रवाल की अध्यक्षता में एक कमेटी का गठन किया गया था। उनकी रिपोर्ट भी डॉक्टर आत्राम समिति की तरह ही है। इस पर समय बंसोड के हस्ताक्षर भी है। डॉक्टर चौधरी निर्दोष होने की बात विधायक प्रवीण दटके, विष्णु सांगते, शिवानी दानी को बताती, बावजूद उन्होंने झूठी जानकारी फैलाकर विश्वविद्यालय को बदनाम करने की कोशिश की है। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।